आमदारांना एक ह्या राणीचा तुमच्या माध्यमातून जे काम करतात त्याच्यामुळे आधार मिळाला आहे की कायद्याचं रक्षण करण्यासाठी आमची महाराष्ट्र लेवलची सगळी मराठी माती मला मॅनेज करू शकते एवढं ताकद नाही. कोई बात नाही सर, शहरवासी मोही संदेश एवढं पण शून्याला मी अजून शून्य म्हणून त्यालाच घेईन. साहेब ते कोकण महोत्सव मध्ये पण त्यांना परिणाम झाला त्याचा. ते कोकण महोत्सव मध्ये तुम्ही जे भाषण केलं त्याच्यानंतर व्हिडिओ क्लिप पण चालली तुमची की माझ्याजवळ चिठ्ठा आहे याचा वगैरे, त्याला इनडायरेक्टली त्याला माहित पडलं की हे आता ऍक्टिव्ह झाला आम्हाला त्रासच होणार याचा. आता आमच्या मदतीसाठी आपण पत्रकारांच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे तिकडे धाबे जाणार दिले आहे विषय नाही. आता येऊन 6 मार्चला अधिवेशन आहे ना, कुठं पळणार. आणि शेवटी त्यावेळी मी पोलिसांशी पण आयजीशी पण बोललो, तुमच्या सिनियरशी बोललो, मला काय कायदा म्हणजे काय सत्ता ही त्यांची पोलीस ही सगळ्यांच्या असतं. पोलीस फक्त बीजेपीसाठी पोलीस नाही, मुजीब हा प्रत्येक नागरिकासाठी असतो. आणि तुम्ही करू नका, मग अधिवेशनात तुम्हाला खेचलं जाईल तर नरेंद्र मोदी तुम्हाला संरक्षण द्यायला येणार नाही, तो स्वतःची खुर्ची वाचवणार आणि मग तुम्हाला मग बळी देणार. त्यामध्ये मग तुम्ही बळी व्हायचं असेल तर तुम्ही केस घेऊ नका, आम्ही करतो जे आम्हाला करायचं. त्या दिवशी ह्याच भाषेत सांगितलं अरेस्ट केलं एंटी करप्शन मध्ये त्यांनी डीवायएसपीला स्वतः नरेंद्र मेहता आणि हे लोक याला समर्थन करतात. 70 पत्रकारांचं सकाळपासून संध्याकाळ आंदोलन होतं, शेवटपर्यंत मंत्रालयात फोन यायचे, वरून फोन यायचे, पण गुन्हा दाखल करून घेतला जायचा नाही. दडपण एवढं टाकलं होतं त्यांच्या. शेवटी आम्ही पत्रकार जनतेला आव्हान केलं, जनता मोठ्या प्रमाणात तिथे जमू लागली, सर्व पक्षीय जनता जमू लागली, क्राऊड वाढला आणि या दबावाखाली पत्रकारांच्या दबावाखाली शेवटी त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. तरी देखील हे मुकाट आहेत, मुकाट राहतीलच. परंतु आपल्यासारखी लोक विसरू नका हे सगळ्या झालेल्या घटना. तुम्ही काय 2-3 महिन्यामध्ये ते लोक काही मग वेगळ्या पद्धतीने बोलतील, तुम्ही लोक विसरणार काय. शेवटी अशा लोकांना सत्तेमध्ये बसण्याचा अधिकार नाही. कुठली सत्ता असेल, मग महानगरपालिका असो विधानसभा असेल, कुठे तो राजकारणाचा विषय नाही. पण शेवटी कोणाच्या घरापर्यंत विषय येत असेल ना, मग आपण पाऊल उचलायलाच पाहिजे. कारण घरावर आपले कुटुंबे असतात, महिला असतात. तुम्ही म्हणजे घरापर्यंत पण यायची अगर हिंमत करत असाल, मग त्याला लोकप्रतिनिधी म्हणू नाही शकत आपण. ते गुंड आहेत, हे आता डकेट टाकणारे घरापर्यंत येतात. अहो, प्रत्येक मजल्यातल्या प्रत्येक बिल्डिंगच्या लोकांकडे जाऊन घरात विचारायचे वसंत माने कुठे आहे, लाथा मारून दरवाजा उघडायचे. म्हणजे पोलिसांचं काम हे करत होते. आणि जमावमध्ये असताना सर, काल जमावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होता ना, त्यांना थोडा भारी पडलाय, त्याच्यामुळे बरेचसे लोकांवरती लगेच तुपायला उभं लागलं. घरात पाऊल टाकला तिथेच विषय सुटला. सर्वात मोठा महत्वाचा विषय 432 आहे. नरेंद्र मेहता म्हणतात आम्ही पोलीस घेऊन आलो, भाई इथं तुम्ही कशासाठी आलात. ते नंतर गुन्हे सगळे गुंड इथे येऊन गेले, नंतर ते स्वतः नरेंद्र मेहता संजय सत्तरे पाहिजे. त्यांनी पोलिसांनी स्वतः येऊन इथे इन्क्वायरी करायला पाहिजे. तर राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांना प्रकरण काय. आणि जर पोलीस आमची सारवासारव करत होती की आम्ही 37 दाखल केलेलं आहे जमावणी, आम्ही रेटा ठेवलं की 452 म्हणून. त्यांचं म्हणणं होतं नाही पोलीस होते ना सोबत, तर आम्ही सांगितलं वसंत माने घर त्यांचं घर काही शासकीय कार्यालय नाही आहे, पोलिसांनी शिष्टमंडळ घेऊन जायचं, त्यांचं वैयक्तिक घर आहे ते. पर्सनल प्रॉपर्टीवर त्यांच्या परवानगीशिवाय हे आलेले आहेत हा गुन्हा आहे. घाबरून दरवाजा घाबरून मी पळालो, 4-5 दरवाजे ते क्राऊड बघून हे बघून मी पळाल्यानंतर मी वरती लपून बसलो. तोपर्यंत सगळा धिंगाणा यांचा खाली चालला होता. भेटले असते साहेब, यांना मारून टाकले असते ते लोकांनी. मॉब सायकोलॉजी, मॉब सायकोलॉजी. आणि आता त्या सगळ्यांना हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांचे मला फोन येऊ लागले. आता त्यांचं असं म्हणणं की यांनी आमची दिशाभूल केली, आम्हाला सांगितलं होतं पूर्ण टीला जायचंय. बरं, मी मॉब सायकोलॉजी तुम्ही प्रेस घ्या, सांगा मतदारांना, लोकांना, जनतेला सांगा की यांनी आमची दिशाभूल केली. आम्हाला कशाला पर्सनल फोन करून रडता, तुम्ही जागा तुम्ही म्हणजे तुम्ही त्यावेळेस ते पण आता त्याला कातडी वाचून उपयोग काय. बरोबर.